आपण सध्या आहोत परभणी जंक्शनला आणि परभणी जंक्शनवर आपण एक प्रवास करणार आहे. चला जाऊया स्टेशनच्या आतमध्ये. कुठं काय जाणार आहे, कोणती गाडी काय आहे तुम्हाला पुढं सांगेल मी. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघायला गेलं तर आपण आतमध्ये आलो, तिकीट काढलं आणि तिकीट जनरल तिकीट काढलेले आज. आणि आज आपला प्रवास जो राहणार आहे पुणे अमरावती एक्सप्रेस स्पेशल आहे ती. त्या गाडीचं राहणार आहे, त्या गाडीचा रूट कसा आहे काय हे तुम्हाला सांगेल. जवळपास गाडी बघायला गेलं तर गाडी बरीच लेट आहे. चला, आपण आलेलो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर आलेलो आहे. आणि छोटीशी माहिती सांगतो की इलेक्ट्रिकचं अजूनही कोणतं परभणी जंक्शनला काहीच काम नाही आहे. काही काही ठिकाणी फक्त बघायला गेलं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरच 1-2 ठिकाणी पोल आहे, बाकी ठिकाणी काहीच नाही. फक्त फाउंडेशनचा मागचा जे ब्लॉक बघितला बनवला होता आपण फाउंडेशनचा, तेवढंच आहे या ठिकाणी. आणि आपली जी गाडी आहे पुणे अमरावती स्पेशल, ती प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येणार आहे, त्यामुळे आपण 2 वर आलेलो आहे. चला, तसं बघायला गेलं तर ट्रेनचा टाईम इथला होता 9:40 आणि आता आपण बघितलं तर गाडी आणखीन 25 मिनटं लेट आहे. बघूया प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आपली गाडी, सॉरी 1 वर नाही तर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर गाडी आपली जी पुणे अमरावती स्पेशल आहे ती किती वाजता येते काय तिचं बघू आपण. आणि आपला जो आजचा प्रवास राहणार आहे तो प्रवास आहे परभणी ते अकोला जंक्शन, परभणी जंक्शन ते अकोला जंक्शन असा प्रवास राहणार आहे आपला. चला ट्रेनची वाट बघूया. तसं बघायला गेलं तर गाडीचा टाईम इथला होता 9:40 आणि आत्ता वाजलेले आहेत 11. तरी पण आपली जी पुणे अमरावती स्पेशल ट्रेन आहे ती आणखीन काही आली नाही आहे. आत्ता चेक केलं विरज माय ट्रेनवर तर ती दाखवते परभणीपासून जवळ धोंडी स्टेशन आहे तिथे दाखवते. चला बघूया किती वाजता येते गाडी काय काय नाही. गाडी आल्यावर तुम्हाला मी गाडीचा रूट सांगेल, गाडी काल किती वाजता निघाली होती पुण्याहून हे तुम्हाला मी सांगेल. चला तो पण वाट बघूया आपण आता स्टेशनवर, दुसरं तर काही करू शकत नाही आपण. आपली जी पुणे अमरावती स्पेशल ट्रेन आहे ती आली प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली आहे. स्पेशल ट्रेन पुणे अमरावती, पुणे अमरावती प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर. रॅक बघायला गेलं तर मध्य रेल्वेचा या गाडीला रॅक आहे. ही गाडी बघायला गेलं तर पुणे येथून संध्याकाळी 10:50 निघते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:40 ही अमरावती रेल्वे स्टेशनला पोहोचते. हिचा रूट काय हे तुम्हाला मी सांगलच आता. तसं हिचा रूट सांगायला गेलं तर पुण्याहून ही गाडी दोनहून कुरुडवाडी बार्शी टाऊन नंतर ही गाडी निघते पुढे उस्मानाबाद लातूरनंतर लातूर रोड झालं की नंतर ही गाडी येते परळी वैजनाथ नंतर गाडी येते ही परभणी पूर्ण अकोल्याहून ही बडनेरा आणि बडनेरा अमरावती ही अशी गाडीचा रूट आहे. आणि आपली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून निघालेली. तसं गाडीचा इथला टाईम तुम्हाला मी सांगितला होता की 9:40 होता आणि गाडी इथं आलेली आहे 11:30 मग जवळपास 1:50 आपली गाडी लेट झालेली आहे. चला आता नेक्स्ट स्टेशन जे आहे पूर्ण जंक्शन आहे. पुणे जंक्शनला आणि हे आहे आपल्या आज प्रवासामधला पहिला स्टॉप. आपली गाडी आलेली आहे पुणे जंक्शनला प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर.
तुम्हाला सांगितल्यानुसार आपण पूर्ण जंक्शनला पोहोचले आणि तसं इथला टाइम 10:30 होता, गाडी 12 पोहोचली, म्हणजे साधारणतः 1.5 तास ही इथं होती. परभणी येऊन इथून जवळपास 20 मिनटं कवर केले. परभणीला 1 तास 50 मिनटं लेट होती आणि इथं बघायला गेलं 1.5 तास, म्हणजे 20 मिनटं गाडीनं कवर केले. आणि पूर्ण आपला सॉरी पुण्याहून निघाल्यानंतर हे गाडीचा 13वा स्टॉप आहे. 13वा स्टॉपनंतर ही गाडी पूर्ण जंक्शनला आली आणि आत्तापर्यंत या पुणे अमरावती स्पेशल ट्रेनने जवळपास 524 किलोमीटरचं अंतर कवर केलेलं आहे. तशी 15 मिनटं झाली थांबली आणि पूर्ण जंक्शनला तुम्हाला खाय प्यायची या ठिकाणी कमतरता नाही आहे, वडा वगैरे तुम्हाला भेटून जाईल. चला, आपली गाडी आता पूर्ण जंक्शनहून निघालेली आहे. जवळपास 15 ते 20 मिनटं या ठिकाणी स्टॉप होता आणि गाडी निघालेली आहे आपली प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून एकदम स्लोली स्लो. बघूया या गाडीला, तसं तर ते डिझेल प्लस इलेक्ट्रिक असं इंजिन वाटते मला, लागला असेल तर आपण त्याचंही तुम्हाला मी दाखवत. तसं जनरल कोचच्या आपण अगदी जवळच आहे, इलेक्ट्रिकचं समजा लागेल तर तुम्हाला मी दाखवेल. चला करूया पूर्ण जंक्शनला, बाय बाय. आणि या ठिकाणी हे आहे पूर्णा परळीचा रॅक उभा, पूर्णा परळी तिचा रॅक उभा आहे आउटरला, पूर्ण आउटरला. आणि समोर तुम्हाला जे शेड दिसत होता हे मीटर गेजचा, या ठिकाणी डिझेल शेड होता मीटर गेज जेव्हा ही लाईन होती त्यावेळेस या ठिकाणी डिझेल शेड होता. हे आता त्याचे फक्त या ठिकाणी अवशेष वगैरेच राहिलेले आहेत. आणि ही जी तुम्हाला लाईन दिसत असेल डबल ट्रॅकची, ही जाते पुढे नांदेड मुदखेड निजामबाद सिकंदराबाद. आणि आपण चाललेलो आता अकोला रूटला. आपली गाडी पोहोचली आता वसमतला. तसं बघायला गेलं तर या ट्रेनचा हा 14वा स्टॉप आहे आणि आपला आहे 2रा. गाडी आलेली प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर. एकदम स्लो स्टेशनवर एंट्री करत आहे आपली गाडी. आपण वसमतला आता आपली गाडी 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर वसमतून निघालेली आहे. तसं या गाडीचं या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप आहे आणि बरोबर 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर वसमतून आपली गाडी निघाली आहे. याच्यानंतरचा जे आपला स्टॉप आहे डायरेक्ट आता हिंगोली डेक्कन आहे. चला डायरेक्ट भेटूया आपण आता हिंगोली डेक्कनलाच. हिंगोली डेक्कनला, हिंगोली डेक्कनला प्लॅटफॉर्म क्रमांक इथे पण 1 वर आली गेली गाडी आलेली. तसं इथला टाईम बघायला गेला तर साधारणतः इथला टाईम होता 12 वाजताचा आणि आपण पोहोचलेलो आहोत इथं 1:30 वाजता पोहोचलोय. म्हणजे इथं पण गाडी आणखी साधारणतः 1.5 तास लेट आहे. इथं पण 1.5 तास लेट आहे हिंगोली डेक्कनला. एक स्थान एक उत्पादन या ठिकाणी पण स्टॉल लावण्यात आलेला आहे हिंगोली डेक्कनला.
चला उतरूया खाली आपण आता हिंगोली डेक्कनला। तसं हिंगोली हे या गाडीचा 15वा स्टॉप आहे आणि आपला 3रा स्टॉप आहे गाडीचा। तसं इथं 1 मिनिटाचा स्टॉप आहे गाडीचा। आपली गाडी 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर हिंगोली डेक्कनहून निघालेली आहे। 1:26 इथून निघालेली आहे। बघायला गेलं तर ही गाडी स्पेशल आहे आणि स्पेशल गाड्या साधारणतः एखादा तास लेट होतातच, कारण की ज्या डेली गाड्या असतात त्यांना पहिले प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतर या स्पेशल ज्या गाड्या असतात त्या गाड्याला प्राधान्य दिले जाते। त्यामुळे आपली गाडी 1.5 तास लेट आहे, काही हरकत नाही। चला पाहूया आपण अकोला। आता यानंतर जे आहे ते आहे वाशिम। वाशिमला किती वाजता पोहोचेल हे तुम्हाला मी सांगेल। तर उन्हाळा सुरू झालेला आहे, शेतीचे जसे बरेच कामं चालू आहेत, काही लोकांचे हळद काढणं चालू आहे, काही लोकांचा हरभरा कापणं चालू आहे, काही लोकांचे खळे पण चालू आहेत बरेच लोकांचे, काही लोकांची ज्वारी उभी आहे। गरमीचे हळूहळू चाहून सुरू झालेली आहे। जसं मार्च महिन्याची आज बघायला गेलं तर 4 तारीख आहे, गरमी चांगलीच आहे। आणि आपण आता हिंगोली जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात प्रवेश करतो आहे आणि वैनगंगा नदी लागते, जी की बघायला गेलं तर मराठवाडा आणि विदर्भाची बाउंड्री मानली जाते। आपण आता कन्हेरगाव रेल्वे स्टेशन स्किप करत आहे आणि हे बघायला गेलं तर मराठवाड्यातलं शेवटचं स्टेशन आहे, यानंतर विदर्भाची बाउंड्री चालू होते। तुम्हाला ती पैनगंगा नदी दाखवल मी आता। ती पैनगंगा नदी जी की मराठवाडा विदर्भाची बाउंड्री आहे, तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये पण माझ्या एका दाखवलं। आपलं वाशिमच आहे आता स्टॉप गाडीचा। तसं पैनगंगा नदी आहे, तसं पैनगंगा एक नावाचं स्टेशन पण आहे, ते पण स्किप करू, ते पण मी तुम्हाला दाखवेल स्किप होता नाही। चालू आहे आता या ठिकाणी। आपण पोहोचलोय आता वाशिमला, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरच या ठिकाणी गाडी आली। तसा इथला टाइम होता आपला दुपारी 1 वाजताचा आणि पोहोचलोय आपण 2:10 हरकत नाही। गाडी 1 तास 10 मिनिटं लेट आहे, गाडीनं बराच टाइम या ठिकाणी कव्हर केलेला आहे। तसा आपला हा 4था स्टॉप आहे आणि गाडीचा 16वा स्टॉप आहे। हा स्पेशल असल्यामुळे थोडीफार प्रत्येक स्टेशनला थोडीफार गर्दी आहे, जास्त काही गर्दी नाही आणि स्पेशल असल्यामुळे फार कमी लोकांना ही गाडी माहिती आहे। जे कोणी चेक करते ब्रिज बाय ट्रेनवर जाण्यासाठी गाडी कोणती आहे काय या टायमिंगला, त्या हिशोबानेच ही गाडी त्या लोकांना भेटते। वाशिम स्टेशनला तसं 1 मिनिटाचा स्टॉप होता आणि 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर वाशिम रेल्वे स्टेशनहून आपली गाडी निघालेली आहे। आता याच्यानंतर डायरेक्ट स्टॉप आहे आपला अकोला जंक्शन आहे। चला भेटूया डायरेक्ट आपण अकोला जंक्शनला। आता हे तुम्हाला ट्रॅक दिसत असेल बघा, हे आहे मुंबई हावडा आणि या ट्रॅकनं आपली जी पुणे अमरावती स्पेशल गाडी आहे हीच या ट्रॅकनं आता जाणार आहे आणि आपण पोहोचतोय आता थोड्याच वेळात अकोला जंक्शनला। मुद्दाहून आहे तुम्हाला पूल दाखवा असं मला वाटलं की आपली गाडी आता विरुद्ध डायरेक्शननं अमरावतीला जाणार आहे। आपण पोहोचलेलो आहे अकोला जंक्शनला, आपली गाडी आलेली प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर
अकोला जंक्शनला। हे बघायला गेलं तर हे रेल्वेचं 17वं स्टॉप आहे आणि इथला टाईम होता 3 वाजताचा आणि गाडीनं टाईम बराच कवर केला। या ठिकाणी गाडी 3:10 आलेली आहे आणि आपलं जे स्टॉप आहे हा आपला 5वा स्टॉप आहे। या ठिकाणी आपला आपण प्रवास समाप्त करतो आहे आणि ट्रेन या ठिकाणी आत्तापर्यंत 731 किलोमीटरचा रन रेल्वेनं आत्तापर्यंत कवर केलेला आहे, जे की पुण्यापासून अकोला जंक्शनपर्यंत। पण जे की परभणी जंक्शनवरून निघालं ते अकोला जंक्शनपर्यंत जवळपास 236 किलोमीटरचा प्रवास आपण या ठिकाणी पार केला आहे। आपण जवळपास 4.5 तासामध्ये या ठिकाणी अकोला जंक्शनला पोहोचलो आहे। हा माझा ट्रॅव्हल प्रवास जो आहे तुम्हाला कसा वाटला काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। गाडी इथून आता बडनेरानंतर अकोला जंक्शनवरून या ठिकाणी निघाल्यानंतर बडनेरानंतर अमरावती अशी ही ट्रेन जाणार आहे। चला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चला भेटूया माझ्या नवीन ब्लॉग।